तीसच्या पुढच्या संख्या शिकूयात, तर ही एक दशक आणि म्हणजे किती झाले 10, हे 20 आणि हे 30, म्हणजे हे किती झाले 3 दशक, 3 दशक म्हणजे 30, बरोबर आहे. तर याच्यामध्ये जर आपण 1 ठेवला तर किती झाले सांगा बरं, आता 31, किती झाले 31, म्हणजे 3 दशक 1 1 31. तर यानंतर आपण पुढचं पाहूया, याच्यामध्ये अजून एक फुगडा ठेवूया आपण छोटासा. आता सांगा बरं किती झाले, 32, 3 दशक 2 1 32, किती झाले 3 दशक 2 1 32. आता याच्यात अजून ठोकळा ठेवूया आपण, किती झाले 33. कसं बघा बरं, किती दशक 3 दशक 3 एकर, किती झाले 33. परत एक वाढवूया आपण, आता किती झाले सांगा बरं, 34, 3 दशक 4 एकर 34. आता परत एक घेऊया आपण, आता सांग बेटा किती दशक किती झाले, आता किती झाले अश्वत, हे बघा 35, 3 दशक. तुम्ही काय केलं, 3 दशक आहे ना, 30 च्या पुढे मोजायचं, 31 32 33 34 35, म्हणजे किती झाले 3 दशक 5 एकक, म्हणजे किती झाले 35. छान, आता आपण पुढचा अंक शिकूयात. आता हा पा, हा किती झाला 36, 3 दशक 6 एकक, किती झाले 36. आता आपण पाहूया किती झाले रे, 37, 3 दशक 7 एकक, किती 37, किती 37, झाले 37. आता आपण पुढचा अंक पाहूया, आता एक वाढवला मी, किती झाले रे, 3 दशक 8 एकक 38, 3 दशक 8 एकक 38. आता पाहूया आपण किती झाले, आपण एक ठुलामध्ये सुटे किती झाले 39, म्हणजे 3 दशक 9 एकक, 3 दशक 9 एकक, त्याला काय म्हणायचं आपण 39 म्हणायचं, काय म्हणायचं 39. आणि जर आपण एक मिसळला, समजा हे वा एक मिसळला, एक मिक्स केला मध्ये, किती झाले 3 दशक 10 सुटे आहेत ना, मग आपल्याला काय करायचं, नाही एक किती झाले 10 झाले, म्हणजे 10 साठी आपल्याला काय करायचं रे, हे बघ एक आधी तुम्हाला मी करून दाखवतो, एक मिनिट, हे बघ, हे आपण हे 10 काय करूया, आपण हे 10 तुकडे आहेत ना, ह्याची एक काढी आहे, तेवढेच आहे, काही बदल नाही, मग ह्या 10 तुकड्यासाठी आपण एक कांडी घेऊया, याला दशक कांडी म्हणतात. मग आता हे किती झाले रे, 4 दशक 10 एकक 4 दशक 40, 3 दशक 10 एकक आपण केलं होतं ना, मग 4 दशक 3 40, ह्याला काय म्हणायचं, 4 कांडी ना फक्त, ह्या मग ह्याला काय म्हणा आपण 4 दशक 40. तुम्ही शिकलात आज, काय शिकलो आपण, आपण शिकलो आज 31 ते 40 पर्यंत अंक, आपण 3 दशक कांड्यामध्ये एक एक ठोकळा वाढत गेलो आणि आपण काय केलो 40 पर्यंत अंक शिकलो आपण, शिकलो का नाही, ठीक आहे, छान.